श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः नामदार कवि नवी सिद्धासी माघे कथा निरोपिसी नंदिनावा कवि ऐसी दुसरा आणी काला मनोनी कवणे परिधाला शिष्य ते सांगावे जी आस विस्तार करोनी अर्यंतास कृपा करोनी दाताराम सिद्ध मणे नामधारका सांगो तू ते कथा ऐका आश्चर्य झाले कौतुका श्री गुरु चरित्राती गोड गानका पुरी असता गुरु ख्याती झाली अपरंपरु लोक येती थोर थोरु भक्त बहुत झाले नंदनामा कवी होता कवित्व केले अपरिमिता समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चौराष्ट्री ऐसे असता एके दिवशी देखा श्री गुरु सी नेले भक्त एका आपुले घरी शोभन दायका मनोनी नेले आपुले ग्राम ही परदी मणिजे ग्रामासी नेले आमचे श्री गुरु सी पूजा केली तेथे भवसी समारंभ थोर झाला तया गामी शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंगाइक जागत स्थान प्रख्यात निक तेथे एक द्विजवर सेवा करी तया नाम नरहरी लिंग सेवा बहु करी अपना से कवीश्वरी नित्य करी पाच कवित्वे कल्लेश्वरा वासुनी आणी कनाडी कदा वचनी एक चित्ते एक मनी शिव सेवा करितसे समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरु कवित्वावरी प्रीती गुरु स्मरण करी तू काही त्यासी म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकिले जिव्हार अन्यत्र देव अपार नर स्तुती मी न करी ऐसे बोलो निया आपण गेला देव पूजे कारण पूजा करिता तत्क्षण निद्रा आली तया द्विजा नित्य पूजा करू न्यापण कवित्व करी पार्वती रमण ते दिवसी अपरिमाण निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळात देखता जाहला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु वैसत आपण पूजा करीतसे लिंग न दिसे श्री गुरु असे आपणाशी पुसती हर्षे नरावरी तुझी भक्ती नसे काका आमते पूजितोसी षोडशोपचारेसी आपण पूजा करी स्थिर मनी ऐसे देखो निया स्वप्न जागृत झाला तो द्विज विस्मय करी आपुले मनी मणे नारसिंह सरस्वती शिवमुनी आला सेवतरोनी आपण निंदा त्याची केली हाची होय सद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी आला विप्र लोटांगणेसी येऊन लागला चरणासी कृपा करीगा अज्ञानासी नेणे तुझे स्वरूपापण प्रपंच माया वेष्टोनी लोळखे आपण अज्ञानी तुझी साक्षात शिवमुनी निर्धार झाला आजी मज कल्लेश्वर करपुर गौरू तुमची होसी जगद्गुरु माझे मन झाले स्थिरु तुझे चरणी विनटलो तूच विश्वाचा आधारू शरणांगता वज्र पंजरु चरण कमळ वास भ्रमर ठाकोरी आलो अमृत घ्यावया जवळी असता अंधानू का हिंडावे रानो रानू हृदघरा आलिया कामधेनु दैन्य काय अमासी पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीती सहस्त्र वर्षे निका तू न पावसी एक एका अनेक कष्ट करिता ती न करिता तपानुष्ठान अमा भेटलासी तू निधान झाली आमची मनकामना कल्लेश्वर लिंग प्रसन्न झाले तुची सत्य कल्लेश्वरू ऐसा माझे मन निर्धारू कृपा करीदा जगद्गुरु मनोनी चरणी लागला श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करीसी आज कैसे तुझे मानसी आलासी भक्ती उपजोनी विप्रमणे स्वामी अंसी अज्ञान अंधकार अमानसी
कैसे बेटार परिसी ज्योतिर्मय न होता म्या कल्लेश्वराची पूजा केली तेरे पुण्य आमा भेटी लागली आजी आम्ही पूजेस गेलो ते काळी लिंगस्थानी तुम्हास देखिले स्वप्नावस्थेत देखिले आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर दाहले अंतःकरण मिळवावे शिष्यवर्गात ऐसे विनवोगी द्विजवर स्तोत्र करितसे अपार स्वप्नी पूजा षोडशोपचार तैसे कवित्व केले देखा मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने श्री गुरुमणती तक्षण आम्ही स्वप्न रूप लोकासी प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी कवित्वायिका येणे भक्ते केले निका स्वप्नी भेदुनी समस्त ऐसे म्हणून शिष्यासी वस्त्रे देती त्या कवीसी लागला तो श्री गुरुचरणासी म्हणे आपण शिष्य होईन श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आमासी पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसो विप्रमणे स्वामी आसी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही तुम्हासी म्या देखिले तुझी स्वामी कल्लेश्वरु प्रेमूर्तींचा अवतारू हा कि माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण ऐसे विनोनी स्वामी आसी आला स्वे गाण गापुरासी कवित्वे केली बहुसी सेवा करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारकाशी कवीश्वर दोघे श्री गोपाशी आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुस म्हणे सरस्वती गंगाधरू ज्यासी प्रसन्न होय श्री गुरु त्याचे घरी कल्पतरू चिंतले फल पाविले कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंहोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे नरहरी कवीश्वर वर प्राप्ती नाम पंचचत्वारिशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।